नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 386व्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तपास करण्यासाठी पाकिस्तान गंभीर नाही, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आरोप. मुंबईत कुर्ला विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलच्या धडकेत 4 गँगमन ठार. देशविरोधी घोषणांप्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयाचा इन्कार. झारखंडमध्ये रांचीजवळ पोलीस चकमकीत 4 नक्षलवादी ठार. थकीत कर्जामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून बँकांकडून कर्ज वसुली अभियान सुरू. आणि 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी ठाणे नगरी सज्ज, आज संध्याकाळी होणार उद्घाटन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, पालिका आयुक्त अजॉय मेहता आणि इतर मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर महापौर बंगल्यावर आयोजित शिवजयंती कार्यक्रमाला देखील राज्यपाल उपस्थित होते. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरही भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. शिवरायांनी जलसंधारणाचं महत्व जाणलं होतं, त्याच मार्गानं जात जलयुक्त शिवारासारख्या योजनांद्वारे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या किल्ल्यांच्या विकासावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी गिरीश बापटही उपस्थित होते. मुंबईतल्या विधानभवनातही छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पारंपरिक वेशातले तुतारी वादक हे या शिवजयंती सोहळ्याचं आकर्षण ठरले. शिवजयंतीनिमित्त कोल्हापुरात देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शहरातल्या शिवाजी चौकात सार्वजनिकरित्या शिवजन्म साजरा करण्यात आला. फटाके आणि शिवरायांच्या जयघोषात झालेल्या या कार्यक्रमानंतर साखर आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. अहमदनगर शहरासह जिल्हाभर आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अहमदनगर इथं महापौर अभिषेक कळमकर, आमदार संग्राम जगताप आदी मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. जिल्ह्यात विविध ठिकाणी सायंकाळी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. नागपुरातही शिवजयंतीनिमित्त महाल इथं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात 22 शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसंच स्कूटरवर रॅली काढण्यात आली. शिवरायांनी सर्व घटकांना समान न्याय दिला, आजच्या परिस्थितीत त्यांच्या विचारांची गरज असल्याचं मत महापौर प्रवीण दटके यांनी यावेळी व्यक्त केलं. औरंगाबादमध्येही क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे त्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी देखील यात सहभाग घेतला. परभणीतल्या जिंतूर इथं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अभिनव पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या नाशिक इथल्या आधार आश्रमातील मुलांनी प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला. आल्या परिस्थितीला तोंड देण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळते. पुण्यातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी लाल महालाच्या जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं. यावेळी युवकांनी दांडपट्टा लाठीकाठीची प्रात्यक्षिकं सादर केली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेनुसार 386वी जयंती. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा असं ज्यांचं यथार्थ वर्णन केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज. सरंजामशाहीच्या काळात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका दिव्य रत्नाचा जन्म झाला, अर्थात शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांनी कायम रयतेचंच हित डोळ्यासमोर ठेवलं. शेतकरी सुखी तर राजा सुखी हे सूत्र लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी शेतीत सुधारणा, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना संरक्षण अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या, ज्या अद्यापही कालसुसंगत. पाण्याचं महत्व ओळखून पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र शेकडो वर्षांपूर्वी अंमलात आणणारे, प्रत्येक गड किल्ल्यावर पाण्याचं उत्तम नियोजन करणारे शिवाजी महाराज, स्वदेशी व्यापाराला प्रोत्साहन तसंच स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे शिवाजी महाराज,
कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासनाची निर्मिती करणारे आणि आर्थिकदृष्ट्या राज्य स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले शिवाजी महाराज, सर्व धर्म समभावाचं तत्व अवलंबणारे तसंच परकीय फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचा राजव्यवहार कोश निर्माण करणारे शिवाजी महाराज, योद्धा, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, द्रष्टे, नेते, युगपुरुषोत्तम शिवाजी महाराज। म्हणूनच शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तपास करण्यासाठी पाकिस्तान गंभीर नाही असा आरोप संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे। या हल्ल्यात पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे भारतानं पाकिस्तानला सादर केलेत, मात्र पाकिस्ताननं ते सर्व फेटाळून लावत दहशतवादाबाबत झोपेचं सोंग घेतलं असल्याचं पर्रिकर म्हणाले। एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानी विशेष तपास पथकाला पठाणकोटला येऊ द्यायला त्यांनी नकार दिला। पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या पोलिसांनी आज अज्ञात व्यक्तींविरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली आहे। दरम्यान अफजल गुरु प्रकरणी पाकिस्ताननं केलेल्या वक्तव्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे। जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून पाकिस्ताननं त्यात ढवळाढवळ करणं आम्ही स्वीकारणार नाही असं परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं आहे। संसद हल्ला प्रकरणी अफजल गुरुवरचा खटला काश्मीरी जनतेनं कधीही स्वीकारला नाही असं पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी सेवेच्या कुर्ला आणि विद्याविहार या स्थानकांदरम्यान आज सकाळी लोकलनं दिलेल्या धडकेत चार गँगमन ठार झाले। सकाळी 6:15 ते 6:30 दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या गाडीच्या चाकांखाली येऊन हे चारही कंत्राटी कामगार ठार झाले अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली। या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं। प्राथमिक माहितीनुसार कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान सकाळी हे कामगार रेल्वे रुळावरून जात असताना कर्जत सीएसटी रेल्वेनं त्यांना धडक दिली। अपघातग्रस्त कामगारांना तातडीनं नजीकच्या राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं। जवाहरलाल नेहरू विद्यापीठ देशविरोधी घोषणांप्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। आरोपीनं दिल्ली उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे, मात्र कन्हैया कुमार आणि त्याच्या वकिलांना पुरेसं संरक्षण देण्याची काळजी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी घ्यावी असे आदेशही न्यायालयानं दिले। हे प्रकरण खालच्या न्यायालयात सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयानं जामीन अर्जावर सुनावणी केल्यास चुकीचा पायंडा पडेल असं सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळली, मात्र पटियाला सत्र न्यायालयात आरोपीला पुरेशी सुरक्षा मिळत नसल्याविषयीही सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान पटियाला न्यायालय परिसरात कन्हैया कुमारला झालेल्या मारहाणीत त्याच्या शरीराला दुखापत झाल्याचं वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलं आहे। कन्हैया कुमारला मारहाण झाल्याच्या वृत्ताचा दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला इन्कार केला होता, मात्र यावेळी झालेल्या दगडफेकीप्रकरणी चौकशीचे आदेश पोलिसांनी दिलेत। झारखंडमधल्या रांचीजवळ पोलीस आणि नक्षलवाद्यांदरम्यान आज पहाटे झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले। या चकमकीत दोन जवान देखील जखमी झाले असून नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे। झारखंडमधल्याच अन्य एका घटनेत नक्षलवाद्यांनी आज पहाटे लतेहार इथलं ग्रामपंचायत भवन उडवून दिलं, याशिवाय मोबाईल टॉवरही उद्ध्वस्त केला। 2015-16 या आर्थिक वर्षासाठीचं प्रत्यक्ष कर संकलनाचं 72% उद्दिष्ट साध्य केलं असल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहे। विभागानं आतापर्यंत 6.5 लाख रुपये प्रत्यक्ष कर संकलन केलं आहे। मुंबईत नुकत्याच झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचं कर संकलनाचं उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत निश्चित साध्य होईल असा विश्वास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सदस्य सुरभी सिन्हा यांनी व्यक्त केला आहे। मुंबई विभागानं आतापर्यंत 73% कर संकलन केलं असून वर्ष अखेर 2,56,00,000 रुपये कर संकलन करण्याचं प्राप्तिकर खात्याचं उद्दिष्ट आहे। याशिवाय 2016-17 कॉर्पोरेट कर 30% 25% करण्याचं सूतोवाच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आधीच केलं आहे। थकित कर्जामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून बँकांनी 8 फेब्रुवारीपासून कर्ज वसुली अभियान सुरू केलं आहे अशी माहिती ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी अरविंद मोरे यांनी दिली। मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। बँकांचं कर्ज थकवणं हा फौजदारी गुन्हा समजला जावा
आणि तशी तरतूद कायद्यात करावी. थकित कर्जदारांना निवडणूक लढवायला प्रतिबंध घालावा आणि मोठी कर्ज मंजूर करणाऱ्या समितीच्या सदस्यांना कर्ज बुडवण्यासाठी जबाबदार मानून त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्या महासंघानं यावेळी केल्या. कर्ज वसुली अभियानांतर्गत संघटनेचे सदस्य थकित कर्जदारांना भेटतील आणि कर्जफेडीसाठी आग्रह धरतील. सार्वजनिक बँकांमधला पैसा ही सर्वसामान्य माणसांची बचत असते त्यामुळे तिचं रक्षण व्हायला हवं. बँका चालवण्यासाठी कर्ज वसुली होणं आवश्यक असून जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी या भूमिकेतून हे अभियान राबवत असल्याचं मोरे यांनी यावेळी सांगितलं. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कन्हैया कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या घोषणा देशविरोधी असून दहशतवादी अफजल गुरुच्या फाशीच्या शिक्षेचा दिवस शहीद दिवस मानणाऱ्या या संघटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी केली आहे. जेएनयू घोषणा प्रकरणाविरोधात नागपूर इथं अभाविपच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पाकिस्तान धार्जिण्या घोषणा दिल्या जातात हे देशाच्या अखंडतेला आणि सुरक्षेला मारक आहे. या विरोधात संघटनेच्या वतीनं सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आंबेडकरी जलसा आयोजित करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आला होता. त्यात आंबेडकरी नमन, कबीरवाणी, कीर्तन, भारूड, पोवाडा, बुद्धवंदना यासारखे कार्यक्रम सादर झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि रसिक उपस्थित होते. आजपासून सुरू होणाऱ्या 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी ठाणे नगरी सज्ज झाली आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसोहळा हे महानाट्य सादर होणार आहे. हे संमेलन आजपासून 3 दिवस चालणार आहे. नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 12 तारखेपासूनच ठाण्यात विविध ठिकाणी बालनाट्य, संगीत आणि लोकनाट्य, वगनाट्य, संगीत रजनी यासारखे विविध कार्यक्रम होत आहेत. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा योग्य वापर केला आणि त्यांचं योग्य नियोजन केलं तर कमी पैशात कमी मनुष्यबळात शेती किफायतशीर ठरू शकते हे दाखवून दिलंय उस्मानाबाद तालुक्यातल्या रविकांत चित्राव या तरुणानं. उस्मानाबाद तालुक्यातील भटाचीवाडी या गावात चित्राव कुटुंबाची 40 एकर जमीन आहे. घरातले 20 सदस्य, 8 शेतगडी, दिवसभर शेतात राबूनही त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. हे का होतं या विचारातून रविकांत चित्राव या तरुणानं वेगवेगळे प्रयोग सुरू केले. स्वयंचलित यंत्रानं पाणी देण्यासाठी बंद पडलेल्या कूलरमधल्या एका भागाचा वापर करून जनावरांच्या पाण्याची सोय करण्यात आली. जनावर सांभाळण्यासाठी माणसाची गरज नाही अशा प्रकारचं टेक्निक आज तयार झाले. त्याच्यामध्ये पाणी आलं मग ती बी पाणी ऑटोमॅटिक पूर्वीपासून चालत आलेलं शास्त्रज्ञांनी केलंय,
पण झिरो बजेटमध्ये पाच पैसे न खर्चिता कसं करता येईल त्या पद्धतीने केलंय. पुन्हा एका शेणाच्या पोटीला पाच वेळा हात लावते ती पण मी एकदा पण हात लावायची नाही आणि शेतात व्यवस्थितपणे पडण्याची क्रिया आणि वैरण ऑटोमॅटिक पडण्याची क्रिया अशा पद्धतीने करण्याची संकल्पना माझी कंप्लीट झाली. गोबर गॅसवरच गेल्या 6 वर्षांपासून 20 माणसांच्या कुटुंबाचा स्वयंपाक आंघोळीचं गरम पाणी होत आहे, त्यामुळे त्यांना लागणाऱ्या 5 टन सरपणाचीही बचत झाली आहे. गोबर गॅसमधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचा वापर खत म्हणून केला जातो, त्या कामासाठीही 4 माणसं लागायची, ते काम आता 1 जण करू शकतो. शेतातून काढलेलं पीक मजूर उपलब्ध नसल्यामुळे पडून राहत असे, पण रविकांत यांनी भंगारातील 2 पाईपचा वापर करून कमी खर्चात क्रेन तयार केली आहे, त्यामुळे शेतमालाची ने आण सोपी झाली आहे. शेतकऱ्यांना विजेची समस्याही भेडसावत असते. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विद्युत खांबावर सहज चढता यावं यासाठी त्यांनी चप्पल तयार केली आहे. हे प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी भटाच्या वाडीला भेट देऊ लागले आहेत. या साहित्याला पेटंट मिळावं यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. रविकांत चित्राव यांचे हे प्रयोग नक्कीच अभिमानास्पद आणि शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. मुंबईत फिल्म्स डिव्हिजन इथं फिक्कीच्या महिला संघटनेच्या वतीनं चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल त्याचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महिला सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष समानता ही या चित्रपट महोत्सवाची संकल्पना आहे. देशातल्या महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, याबद्दल राज्यपालांनी यावेळी खंत व्यक्त केली. मुली आणि महिलांप्रती असणारा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी केंद्र सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान राबवतंय, यामध्ये बेटी बढाओ याचाही समावेश असावा अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. जागतिक तापमान वाढ आणि लहरी हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा आणि संपूर्ण सुरक्षा देणाऱ्या योजना बनवण्याची गरज आहे असं मत देशातल्या हरित क्रांतीचे जनक पद्मविभूषण डॉ एम एस स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं आहे. सिंधुदुर्ग कृषी प्रतिष्ठान तसंच छत्रपती शिवाजी कृषी विद्यालयातर्फे आरोस इथं आयोजित सिंधू कृषी महोत्सवात भारतीय शेतीचं भवितव्य या विषयावर ते बोलत होते. सिंधुदुर्ग कृषी प्रतिष्ठानतर्फे डॉ स्वामीनाथन यांना यावेळी भारत कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय देशमुख तसंच कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ तपस महाचार्य उपस्थित होते. क्रिकेट विश्वातले गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी बीसीसीआय सदस्यांची आज मुंबईत बैठक सुरू आहे. न्यायालयानं बीसीसीआयला 3 मार्चपर्यंत यासंदर्भात निर्णय घ्यायला सांगितलं होतं. त्यानुसार बीसीसीआयनं आज विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. राजकारणी मंडळींनी क्रिकेट विश्वातून दूर राहावं, प्रत्येक राज्यातल्या प्रतिनिधीनुसार एक राज्य एक मत असा अधिकार असावा अशा विविध शिफारसी लोढा समितीनं केल्या आहेत. मात्र त्यातल्या अनेक शिफारसी प्रत्यक्षात अंमलात आणणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही असं मत बीसीसीआयच्या सदस्यांनी व्यक्त केलंय. मात्र क्रिकेट विश्वातला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी लोढा समितीच्या शिफारशी राबवणं महत्वाचं पाऊल ठरणार आहे. स्वच्छ प्रशासनाची ग्वाही देत अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शशांक मनोहर यांच्यासाठी आजची बैठक लिटमस टेस्ट ठरणार आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 386व्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तपास करण्यासाठी पाकिस्तान गंभीर नाही, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा आरोप. मुंबईत कुर्ला विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलच्या धडकेत 4 गँगमन ठार. देशविरोधी घोषणांप्रकरणी अटकेत असलेल्या कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. झारखंडमध्ये रांचीजवळ पोलीस चकमकीत 4 नक्षलवादी ठार.
थकित कर्जामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून बँकांकडून कर्ज वसुली अभियान सुरू. आणि 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी ठाणे नगरी सज्ज, आज संध्याकाळी होणार उद्घाटन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.